अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। दत्त जयंती सप्ताह लवकरच सुरू होणार आहे। 20 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत, म्हणजे ते खरं तर 26 तारखेलाच आपली दत्त जयंती आहे। 27ला त्याची सांगता असते, जो आपण जे गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत त्याची सांगता ही आपल्याला 27 तारखेला करायची असते। केंद्रात 7 दिवसाचा सप्ताह असतो, 8व्या दिवशी त्याची सांगता असते। आता ज्या महिला घरात गुरुचरित्राचं पारायण करणार आहे त्यांनी मांडणी कशी करावी, बरीच तुमची रिक्वेस्ट आहे की ताई मांडणी कशी करायची, बरेच काही प्रश्न आहे ज्यांचे उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता मी तुम्हाला सांगते मांडणी कशी करायची। आधी तर केंद्रात ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होईल त्यांनी केंद्रातच करावं, कारण घरात पारायण केल्यावर 100 पट फळ मिळत असतं। आणि गुरुगृही जाऊन, म्हणजेच केंद्रात जाऊन किंवा मठात मंदिरात जाऊन जेव्हा तुम्ही पारायण करतो तेव्हा 1000 पट त्याचं फळ मिळत असतं। आणि मेन म्हणजे केंद्रात सामूहिक पारायण होतं। सामूहिक पारायण याचा अर्थ सांगते की सगळेजण मिळून पारायण वाचत असतात। आता 8ची आरती सकाळी झाली की आपण पारायणाला बसतो। प्रत्येक ठिकाणी कमीत कमी 100 लोक तरी असतात। तुम्ही विचार करा, आपण कधी 100 गुरुचरित्र पारायण करणार आहे, लवकर होईल का आपल्याकडनं? पण जेव्हा तुम्ही सामूहिक गुरुचरित्र पारायण करत असता तेव्हा 100 गुरुचरित्र पारायण करायचं फळ आपल्याला मिळत असतं। एवढं प्रभावी आहे ते सामूहिक सेवा। म्हणून आवर्जून तुम्ही केंद्रात जाऊनच पारायण करा। पण काय होतं, तुम्हाला सांगते की कधी कधी आपलं आहे ना, काही कारणांमुळे, मग ते मुलांचे डबे असतात किंवा मुलांच्या शाळेचा पण तोच टाईम असतो जेव्हा केंद्रात असतं, किंवा मुलगा लहान आहे, मुलगी लहान आहे, किंवा घरातल्या काही सांसारिक अडचणी आहेत, त्याच्यामुळे आपण घरात गुरुचरित्राचं पारायण करत असतो। आता घरात गुरुचरित्राचं पारायण करताना काय नियम अटी आहे, तुम्हाला सांगितले आहे की नियम अटी काय तुम्हाला पाळायच्या आहे। सगळ्यात आधी, ताई 20 तारखेला माझा 5वा दिवस आहे, माझा 6वा दिवस आहे, मी पारायणाला बसू शकते का? आता लक्षात घ्या, महिलांनो, ज्यांचा मासिक धर्माचा 5वा दिवस आहे, जर तुम्हाला काही त्रास होत नसेल, सगळं व्यवस्थित असेल, तर तुम्ही पारायण करू शकता। डबल अंघोळ करून तुम्ही पारायण करू शकता। पण जर आपल्याला असं वाटत असतं की नाही, आज मला त्रास होऊ शकतो किंवा काहीतरी अजून प्रॉब्लेम येऊ शकतो, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, आज माझा 1ला दिवस आहे, तर तुमची मुलगी असेल, तुमचे मिस्टर असेल, त्यांना सांगा की तुम्ही आजच्या दिवस पारायण करा, मी तुम्हाला उद्या ला मी माझं पारायण करेल, असं तुम्ही सांगू शकता। ज्यांच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ आहे त्या सगळ्यांना माहिती आहे की रोज किती किती अध्याय वाचायचे असतात। 1ल्या दिवशी 1 ते 9 अध्याय असतात, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय असतात, त्याच्यात ते सगळं दिलेलं आहे। पहिलं तुम्हाला समजायचं की मासिक धर्म वगैरे सुरुवातीलाच आला असेल तर काय करायचं। दुसरं येतं ते महत्वाचं की ताई मांडणी कशी करायची। आता स्वामी भक्त असल्यामुळे घरात दत्त महाराजांचा फोटो असेल चालेल, स्वामी महाराजांचा फोटो असेल चालेल। तुम्ही देवघराच्या समोर जर तुम्ही पारायण करणार असेल तर बघा, ग्रंथ हलवायचा वगैरे नसतो, मग रोजची देवपूजा कशी करणार? पारायण करत असताना देवपूजा करायची का? पारायणाचा आणि देवपूजेचा काही संबंध नाही, रोज देवपूजा करायची। आता मी तुम्हाला सांगते, तुम्ही महाराजांची मूर्ती ठेवली किंवा तुम्ही फोटो जरी ठेवला एका स्वच्छ ठिकाणी, एका चांगल्या ठिकाणी की जिथे कोणीही वारंवार येणार नाही, अशा वेळेस काय करायचं, मग तुम्ही तिथे महाराजांचा फोटो ठेवा। हा, म्हणजे असं छानपैकी तुम्ही महाराजांचा फोटो वगैरे तुम्ही ठेवू शकता। आता फोटो ठेवल्यावर तुम्हाला कलश मांडायचा असतो। आता कलश कसा मांडायचा ते तुम्हाला माहिती आहे, महाराजांच्या देवाच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश मांडायचा असतो। आता हा तुम्हाला डावी बाजू वाटत असेल, पण तुम्हाला फ्रंट कॅमेरा आहे, ही ना उजवीच बाजू आहे, देवाच्या उजव्या बाजूला, म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला आपल्याला कलश मांडायचा असतो, बाकी काही नाही। आता तुम्ही म्हणाल ताई कलश मांडायचाच का? आपण आता 7 दिवसात एवढं पवित्र आपण ग्रंथाचं पठण करणार आहोत, तर कलश मांडलाच पाहिजे। कलश कसा मांडायचा ते तुम्हाला सगळं माहिती आहे, पण थोडक्यात सांगते। तांदळाची रास घ्या, त्याच्यावर हळदी कुंकू टाका, एक तांब्याचा कलश घ्या, त्याच्यामध्ये 1 रुपया आणि सुपारी टाका, हळद कुंकू अक्षदा फूल टाका, नारळ घ्या, शेंडावरती आला पाहिजे, 5 विड्याची पानं असेल तर 5 विड्याची पानं तिथे ठेवा। त्या पद्धतीने छानसा कलश मांडायचा आहे आणि महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे। मग 7 दिवस मूर्ती स्वच्छ करायची नाही का? किंवा फोटो तुम्ही स्वच्छ करू शकता, मूर्ती वारंवार हलवायची गरज नाही। हा एक नियम झाला। आता नैवेद्य काय दाखवायचा? बघा, तुमच्या घरात पाची पकवणं केली असेल, वरण भात भाजी पोळी 4 भाज्या ते नाही, तुम्ही जे काही खाणार आहात 7 दिवस, तुम्ही जे काही खाणार आहात त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असतो। आता सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच कमेंट झाले की ताई इतक्याच भाज्या का? अहो, आता मला जेव्हा जेवढ्या आठवल्या तेवढ्या सांगते, पण आता नंतर पण बऱ्याच भाज्या आठवल्या। शिमला मिरची, ज्याला ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची आपण म्हणतो, ती तुम्ही खाऊ शकता,
कोबी तुम्ही खाऊ शकता, फ्लॉवर पण तुम्ही खाऊ शकता. आता आधीच्या बघा, कोबी, फ्लॉवर, भेंडी, दोडक, गिलक, भोपळा, डांगर ह्या सगळ्यांनी श्रावणी घेवडा, यस तुम्ही श्रावणी घेवडा पण खाऊ शकता. आता वालाच्या शेंगा आणि श्रावणी घेवडा यात फरक आहे बर का? बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात, तुम्हाला श्रावणी घेवडा सगळ्यांना माहिती आहे ती घरात भाजी अवेलेबल नाही, कधीतरी आली तर नक्की दाखवल. आणि वालाच्या शेंगा, त्याच्याला वाल पापडी म्हणतात, ती वेगळी असते. तर श्रावणी घेवडा सगळ्यांना माहिती आहे, ज्याला श्रावणी शेंगा पण म्हणतात, श्रावणी घेवडा पण म्हणतात, ते पण तुम्ही दाखवू शकता. आता काय होतं ना, कधी कधी महिलांचं आपलं असंच असतं की सकाळचीच भाजी आपण संध्याकाळी खातो, कोण एक तर दिवसभर पारायण वाचायचं असतं, घरातले काम असतात, सेवा पण असते, मग अशाच म्हणतो बाबा सकाळचं संध्याकाळी खाऊ, तुम्ही दूध चपाती पण खाऊ शकता. मग अशा वेळेस काय करायचं, सकाळ संध्याकाळी महाराजांना त्या ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा असतो. तर मग सकाळी जर तुम्ही भाजी पोळीचं दाखवलं आणि संध्याकाळी जर तुम्ही तीच भाजी खाणार असेल, तर तुम्ही फक्त साधं दूध जरी ठेवलं किंवा दूध चपाती जरी ठेवली, दूध वेगळं चपाती वेगळी जरी ठेवली तरी चालतं. मग नंतर ते दूध चपाती घेऊन तुम्ही नंतर कूस करून काला करून खाऊ शकता. किंवा जर सकाळी तुम्ही दोडकं केलं तर दोडक्याचं नैवेद्य दाखवा, संध्याकाळी भेंडी घेतली तर भेंडीचं नैवेद्य दाखवा. सिम्पल, काही एवढं काही नाही. सगळ्यात महत्वाचं, पारायण करताना महिलांना कुठल्याही प्रकारचं काळं वस्त्र परिधान करायचं नाही. पॅन्ट, काय म्हणता, कुर्ता वगैरे शक्य असेल तर गुरुचरित्राचं पारायण हे तुम्ही साडीवरच करा. पण नाही शक्य होत, आता समजायला एक कुमारिका आहे, कुमारिकांनी पण साडी घालूनच पारायण करायचं. बऱ्याच केंद्रात असे नियम आहे की गुरुचरित्राचं पारायण हे साडी घालूनच करायचं असतं. आता मी तुम्हाला सांगते, मी ज्या केंद्रात जायचे, मी लग्नाच्या आधीपासून आम्ही पारायण करायचो, मी कधी साडी घातली नाही. पण मला कोणी बंधनं नाही आणले की तुम्ही साडी घालून नाही आले तर मग तुम्ही पारायणाला बसू नका, असं नाही. तुम्ही घरातही साडीवर कम्फर्टेबल असाल, साडी घालूनच पारायण करण्याचा प्रयत्न करा. पण नसलं तर काही हरकत नाही, तुम्ही साधा सुद्धा चांगला, मी तुम्हाला खरं सांगू का, नवीन ड्रेस असतो ना आपल्या, असे नवीन ड्रेस ठेवलेले असतात, तो घालून तुम्ही पारायण केलं तरी चालतं. फक्त डोक्यावर ओढणी पाहिजे. आपली संस्कृती, आपण पारायण करणार आहोत, आपली संस्कृती जपून पारायण करायचं असं, तर डोक्यावर ओढणी असणं महत्वाचं आहे. आणि हातात दोन बांगड्या, हिरव्या बांगड्या, कुंकू मस्ट आहे. हिरव्या बांगड्या, कुंकू, डोक्यावर ओढणी किंवा पदर हे घालून तुम्ही पारायण करू शकता. आता साडी घालूनच पारायण करायचं तर दत्त महाराज पावतील असं अजिबात नाहीये. हे तुम्ही मनातून काढून टाका. तुम्ही केंद्रातल्या मावशींच्या ना पण बऱ्याच महिलांनी विचारलं, त्या मावशी गेल्या 30 वर्ष झाले, त्या मावशी प्रश्नोत्तर करतात, त्यांनीही त्यांचं पण तेच म्हणणं येतं की गुरु माऊली सांगताय पारायण करताना साडी घातली तर उत्तम, नाही शक्य होत. आता बऱ्याच ठिकाणी असंही केलं जातं की मुली जीन्सवर पारायण करतात, मुली शॉर्ट्स कपडे घालून पारायण करतात, जे पूर्ण चुकीचं आहे. म्हणून अशा वेळेस सांगितलं जातं की साडी घाला, प्रॉपर साडी घाला. पण घातला तर अतिशय उत्तम, नाही शकतो तुम्ही पंजाबी पण घालू शकता. जे जेंट्स लोक आहेत त्यांनी कुठल्या प्रकारचं काळं पॅन्ट आणि जीन्स घालायची नाही, साध्या कलरची पॅन्ट घाला. साधी पॅन्ट असते ती कुठल्या ग्रे कलरची, पांढऱ्या कलरची पॅन्ट आणि शर्ट घाला. कुठल्याही प्रकारचं काळं घालून तुम्हाला पारायण करायचं नाहीये. आता हे सगळं झालं नियम अटी मांडणी तू तुम्हाला सांगितली. अर्थात रोज महाराजांना छान छान प्रकारचे हार, फुलं तुम्ही घाल, तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता. आरती सकाळ संध्याकाळ आरती करायची असते. विष्णू सहस्त्रनाम रोज संध्याकाळी पठण करायचं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दिवसभरात आपल्याकडनं बऱ्याच काही चुका घडत असतात, त्या चुकाची माफी म्हणून संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला पठण करायचं असतं. आता हे 7 दिवस कुठला नैवेद्य कशी मांडणी याच्याबद्दल आपण माहिती पाहिली. आता सगळ्यात महत्वाचं, खूप इच्छा आहे ताई पारायण करायची पण नाही करू शकत, मग काय करू? तुम्ही जेव्हा केंद्रात जाता आपल्याला सांगितलं जातं की प्रहरांमध्ये भाग घ्या, प्रहर करा, याग करा. प्रहर आणि याग याचं महत्व सांगते तुम्हाला. प्रहर म्हणजे काय? महाराजांची पहारी करी. 7 दिवस ते 7 दिवस महाराजांची पहारी करी होण्याचं भाग्य आपल्याला मिळतं. जास्तीत जास्त काय म्हणतात, सेवेचा बँक बॅलन्स वाढवण्याचं आपल्याला भाग्य मिळतं. तुम्ही कधी पण प्रहर सप्ताहात जर तुम्ही केंद्रात गेले तर महाराजांच्या अवतीभोवती बायका किंवा माणसं बसलेले असतात जे सेवा करत असतात. आपण बापरे हे काय करताय सेवा, जेव्हा यावं. आणि तुम्हाला माहिती 24 तास, 20 तारखेला 8 वाजता प्रहर सुरू झाली, 20 तारखेला 8 वाजता प्रहर सुरू झाली की ते 27 तारखेच्या 11 वाजे 10:30 आरतीपर्यंत ते प्रहर चालणार आहे. तुम्ही विचार करा, नॉन स्टॉप ती सेवा चालते, दिवस रात्र ती सेवा चालते. आणि ही सेवा इतकी प्रभावी असते, तुम्हाला सांगते मी ज्या केंद्रात जाते, मी खूप लकी आहे की माझ्या घराजवळ इतकं म्हणजे खूप जवळ केंद्र आहे,
त्या केंद्रात महिला भगिनी रात्रीची सेवा करता, प्रहर त्या तिथे केंद्रात झोपता, रात्रभर त्या सेवा करता. आमच्याकडे जास्त जेंट्स लोक असो त्या ती सेवा करता. गुरुमाऊली पण सांगता की 12 ते 4 प्रहर जो कोणी घेतो त्यांना महाराजांचा साक्षात्कार होतो. आम्हीही केंद्रात, आमच्याही म्हणजे मी ज्या केंद्रात येवल्या केंद्रात पण महाराजांचा साक्षात्कार असं जाणवतं की कोणीतरी आलेला आहे. महाराज कधी कधी फोटोतून गायब होता, ही खरी सत्य घटना आहे की महाराज फोटोतून गायब होता. कधी कधी असा अनुभव होता की काहीतरी कोणीतरी काठी टेकवत पहाटेच्या वेळेस महाराज त्या आपल्या केंद्रात येतात. असे असंख्य अनुभव या प्रहर काळात आहे. ज्यांना गुरुचरित्राच्या सप्ताहाच्या काळात सेवा करणं जमत नाही ना, फक्त या गुरुचरित्राच्या काळात फक्त 1 तास त्या प्रहरांसाठी द्या. तुमचा 1 तास त्या प्रहरांसाठी जा द्या आणि जाऊन जी वाटेल ती सेवा, मग ते विनावादन असतं, ते स्वामीचरित्र सारामृत असतं, ते 11 माळी अखंड, तुम्ही विचार करा, अखंड स्वामीचरित्र सारामृत हे 7 दिवस कंटिन्यू चालतं. 7 दिवस विनावादन चालतं. बऱ्याच केंद्रामध्ये अखंड गुरुचरित्र असतं, अखंड नवनाथ पारायण राहतं, अखंड भागवत पारायण असतं. जी सेवा मिळेल ती करा. जी सेवा ते सगळे करता आणि कर्मिता महाराज तिथे बसलेले आहे, त्यांना जे हवं आहे ते तुमच्याकडनं बरोबरच करून घेतील आणि तिथपर्यंत न्यायचं काम पण महाराजच करत असतात. पण हा प्रहर खूप उच्च कोटीची सेवा आहे. प्रहर काळात खूप छान छान अनुभव आलेले आहे. ज्यांना खरंच पारण करणं शक्य होत नाही काही सांसारिक अडचणीमुळे, त्यांनी 1 तास तरी जाऊन प्रहरांची सेवा आवर्जून करावी. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. गुरुचरित्र पारायण इतकंच फळ मिळतं. गुरुचरित्र पारायण इतकंच फळ तुम्हाला त्या प्रहराच्या काळात मिळणार आहे. फक्त रोजचे 1 तास महाराजांसाठी द्या बस. पुढचे 6 महिने तुम्हाला कसलं टेन्शन राहणार नाही. 6 महिन्याचा सेवेचा बँक बॅलन्स इतका तगडा साचलेला असतो आपला. दुसरं याग. याग याग सुद्धा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. गणेश याग असतो, रुद्र याग असतो, त्याच्याबरोबर चंडी याग असतो, त्याच्याबरोबर स्वामी याग असतो, मल्हारी याग असतो. घरात नवचंडी करायची म्हटली तर किती रुपये तो खर्च ज्यांना केला आहे त्यांना माहिती आहे, 30 ते 40 हजार रुपये कमीत कमी आहे, कमीत कमी स्टार्टिंग. आपण जर चंडी यागाची सेवा केली तर म्हणजे आपण जर केंद्रात जाऊन जर यागाला चंडी यागाला जर आपण तिकडे हजर राहिलं तर आपल्याला जर आपण केंद्रात जाऊन चंडी यागाला हजर राहिलं तर आपल्याकडनं पण चंडी यागाची सेवा घडते. तुम्ही विचार करा एवढी उच्च कोटीची सेवा घडत असते. जेव्हा आपण स्वाहाकार करत असतो तेव्हा आई भगवतीला आपण तो एक प्रसाद असतो की स्वाहा स्वाहा म्हटल्यावर तिचं मुख ना उघडते आणि ते एक अन्न तिला दिलं जातं. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. स्वामी याग आपल्याकडनं होतं स्वामीचरित्र सारामृताचं. तर हवनयुक्त स्वामीचरित्र सारामृत होतं आणि हवनयुक्त दुर्गा सप्तशती पाठ होता, त्याच्याबरोबर मल्हारी सप्तशती आपली होते. हवनयुक्त उच्च कोटीच्या सेवा आहे ज्या आपल्या घरातही लवकर होऊ शकत नाही, आपण करू शकत नाही, पण ते केंद्रात आपल्याला विनामूल्य कुठलेही चार्जेस नाही. महिलांनो आत्ता जवळच्या केंद्रात जा. या कधी आहे, प्रहर कधी आहे, नावं द्या आणि जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत, आय नो व्हिडिओ खूप मोठा झाला आहे पण माहिती तेवढी महत्वाची आहे, मोठा झाला असेल तर माफी असावी. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आज थोडे थांबवले. आवडले सबस्क्राईब करा व्हिडिओ पर तशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला तुम्हाला अतिशय सुंदर ऍप बद्दल माहिती सांगायची आहे. बऱ्याच माझ्या स्वामी भक्तांनी हा ऍप त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेला आहे, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते. मी तुम्हाला आज माझा आवडतं असं श्रीमंदिर ऍप बद्दल माहिती सांगणार आहे. श्रीमंदिर ऍप हे भारतातलं अग्रगण्य ऍप आहे. सुमारे 50 लाखांपेक्षा जास्त लोकांनी ह्या ऍपचा वापर केला आहे. आता तुम्ही म्हणाल काय आहे ह्या ऍपमध्ये, तर हे जे ऍप आहे जे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. कुठलंही चार्जेस तुम्हाला याच्यात ऍप्लाय करायची गरज नाहीये. तुम्ही फ्रीमध्ये जाऊन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. ऍप डाउनलोड केल्यावर तुम्हाला त्याच्यामधले रोजचं पंचांग, आजचा दिवस कसा आहे, आज तुमच्या राशीला काय आलं आहे, आजच्या दिवसाचं महत्त्व आणि तुम्हाला हवं ते मंत्र, भजन, आरत्या, संगीत जे काही हवं आहे ते तुम्हाला सगळं ह्या एका ॲपमध्ये मिळणार आहे. ह्या ना ॲपची जर माहिती सांगायला गेलं तर तुम्ही घर बसल्या कुठल्याही मंदिराचं लाईव्ह दर्शन घेऊ शकता फ्री ऑफ कॉस्ट. खरं तर संसारिक माणसाच्या अडचणीमुळे आपण प्रत्येक मंदिरात जाऊ शकतो का? आपली इच्छा असते प्रत्येक मंदिरात जायचं, मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्री जायचं,
पण खरं तर स्वतःच गेलं पाहिजे पण तेवढं शक्य होत नाही. पण तुम्हाला सांगू का ह्या ना ऍपची एक खासियत काय जी मला खूप जास्त आवडली. आपल्याला वाटत असतं की आपल्याकडनं काहीतरी दानधर्म झाले पाहिजे किंवा त्या मंदिरात आपल्याकडनं प्रसाद चढवला पाहिजे. खरं तर स्वतः जाऊनच ह्या गोष्टी केल्या पाहिजे. पण ज्यांना शक्य नाही होत त्यांच्यासाठी सांगते तुम्ही काय करू शकता. तुम्हाला जर एखाद्या मंदिरात जर प्रसाद चढवायचा असेल, प्रसाद तुमच्याकडनं अर्पण करायचा असेल, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही तिथे स्वतःच्या नावाचा प्रसाद चढवू शकता. ऑनलाईन तुम्ही तुमच्या नावाचा प्रसाद तिथे चढवू शकता, तुमचं नाव सांगू शकता. तुम्ही तुमचं नाव सांगितल्यावर तुमच्या नावाची ऑडिओ क्लिप ते असं दाखवता की तुमच्या नावाचा प्रसाद त्यांनी चढवला आहे. तर ती ऑडिओ क्लिप तुम्हाला ते पाठवता आणि जो चढवलेला एखाद्या तीर्थक्षेत्रीचा प्रसाद तुमच्या नावाचा चढवलेला प्रसाद ते तुम्हाला घरी पोहोच करता. अतिशय सुंदर आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. आपण बघा नेहमी कोणी जर आपल्या घरचे असले तर आपण त्यांना काय सांगतो, अरे बाबा तू चाललं ना था माझ्यावरचा प्रसाद चढव, मग त्याला आपण 11 रुपये दे, 21 रुपये दे, 51 रुपये दे. त्याच पद्धतीने याचं पण आहे की तुम्ही ऑनलाईन या सगळ्या गोष्टी करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. कुठलेही चार्जेस तुम्हाला याच्यात अप्लाय करायची गरज नाही. ह्या लिंक, ह्या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही आवर्जून जाऊन चेकआउट करा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल.